घरचं खा स्वस्त रहा। नमस्कार, मी तृप्ती। घरचं खा स्वस्त रहा मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। रोज नाश्त्यासाठी वेगवेगळं काय बनवावं हा नेहमी पडणारा प्रश्न, ते पण पौष्टिक आणि चटपटीत। यालाच उत्तम पर्याय म्हणजे चणाचाट। चणाचाट बनवताना आपण हरभरे वापरणार आहोत। हरभऱ्यामध्ये लोह, खनिजे, प्रथिने आणि व्हिटॅमिन यांचं प्रमाण खूप जास्त असतं। चला तर मग असा चटपटीत आणि पौष्टिक चणाचाट कसा बनवायचा ते बघूया। चणाचाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य, तेल, मीठ, चाट मसाला, लाल तिखट, हळद, चिरलेली कोथिंबीर, चिरलेला कांदा, उकडलेल्या बटाट्याचे काप, 4 ते 5-7 पानात भिजवलेले हरभरे जे मीठ टाकून नंतर 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत, चिरलेला टोमॅटो, 1 टेबलस्पून लिंबाचा रस। चणाचाट बनवण्यासाठी कढईमध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं, अगदी किंचित टाकायचं। यामध्ये आपण जे 1 वाटी हरभरे घेतलेत ते टाकायचे। इथे आपण हरभरे तेलावर छान परतून घेणार आहोत, जेणेकरून त्याच्यामधलं जे पाणी असेल ते निघून जाईल आणि ते छान क्रिस्पी होतील। याच्यामध्ये परतताना अगदी किंचितशी हळद टाकायची आणि 1-5 मिनिट हरभरे छान परतून घ्यायचे आहेत। 5 मिनिट झालेत, आपले हरभरे छान परतले गेलेत। आपण गॅस बंद करूया आणि हे हरभरे एका बाउलमध्ये काढून घेऊया। हरभरे थोडे थंड होऊ द्यायचे। थंड झाल्यावर याच्यामध्ये उरलेले जिन्नस घालायचे। हरभरे छान थंड झाले आहेत, याच्यामध्ये आता आपण उरलेले जिन्नस घालूया। पहिल्यांदा चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, उकडलेला बटाटा जसे काप करून घेतले आहेत छोटे छोटे, चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला 1 टेबलस्पून, लाल तिखट चवीनुसार, किंचितस मीठ। आपण हरभरे उकडून घेतले तेव्हा मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे त्या अंदाजानेच मीठ टाकायचं आहे, आणि लिंबाचा रस। हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपला चणाचाट रेडी आहे। आता आपण एका बाउलमध्ये सर्व्ह करूया। आपला चणाचाट रेडी आहे। ही रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।